नमस्कार, मी श्री म्हात्रे सर, संचालक म्हात्रे क्लासेस पेझारी अलिबाग। आज आपला विषय आहे कधी कोणाला त्रास देऊ नये। आपण कधीच कोणाचं वाईट करू नये, कारण मी जर दुसऱ्याचं वाईट केलं तर 100% माझं वाईट होणार। मी जर दुसऱ्याचं घर मोडलं तर 100% माझ्या घरावर पण गदा असेल। मी जर दुसऱ्याचा संसार उद्ध्वस्त केला तर माझा संसार नीट होऊ शकत नाही, कारण ज्याचं मी घर उद्ध्वस्त केलंय त्याच्या यातना, त्याच्या वेदना, त्याचं दुःख सगळं आपल्याकडे येतं। आणि म्हणून माणसाने कधीच कोणाला त्रास देऊ नये। मग असं जर आपण जर दुसऱ्याला त्रास दिला, एकाचं घर मोडलं, तर याचा अर्थ आपण आपल्या पायावरच धोंडा मारतो। कधीच कोणाचं वाईट करू नये, कारण ज्याचं घर मोडतं, ज्याचं संसार उद्ध्वस्त होतं, त्याला त्या वेदना कळतात, त्याच्या त्या वेदना असतात, त्याचं ते दुःख असतं, आणि ज्याच्या बाबतीत होतं त्याला ते कळतं। आणि याच्या पश्चात सुद्धा कोणाचा वाईट करू नये आणि वाईट करणाऱ्यांना सपोर्ट पण करू नये, हे सगळं आपल्यामध्ये दुःख येण्याची कारण आहे। मी बोलते, मी माझ्या मित्राला मदत केली, त्यांनी पळून जाऊन लग्न केलं, ही गोष्ट वेगळी आहे। पण ज्याच्या घरातली ती मुलगी गेली, त्याच्या घरामध्ये किती दुःख आहे, त्या आई वडिलांच्या डोळ्यामध्ये काय दुःख असेल। लहानाची मोठी केली, मोठमोठी स्वप्न बघितली, आणि अशी जर घटना झाली आणि त्या घटनेला आपण सपोर्ट केला तर ते दुःख आपल्या आयुष्य देतं। उद्या ती घटना माझ्या बाबतीत पण घडू शकते। प्रत्येकाने विचार करायचा आहे की मी ज्या गोष्टीला सपोर्ट करतोय ती गोष्ट जर माझ्या बाबतीत झाली तर माझ्या डोळ्यात सुद्धा अश्रू येतील, मग माझ्या डोळ्यात अश्रू येतील, मला दुःख होईल, याचा अर्थ त्याला सुद्धा दुःख होणार आहे, त्या व्यक्तीला किती दुःख असेल। आणि म्हणून कधीही वाईट गोष्टीचं समर्थन होऊ शकत नाही। माणूस काय बोलतोय, मी गरिबांना फसवत नाही, मी फक्त श्रीमंतांना फसवतोय। फसवतोय फसवण्याचं किंवा वाईट गोष्टीचं कधीच समर्थन होऊ शकत नाही। जो जे करतो त्याचं त्याला फळ भोगावं लागतं। एक, कोणाचं वाईट करू नये। दुसरं, वाईट करणाऱ्यांची मदत करू नये। आणि तिसरा एक भाग आहे, वाईट विचार सुद्धा करू नये। माणसाने मनातून वाईट विचार पण करू नये। मी विचार करतो त्याचा संसार मोडावा, त्याचं घर मोडावं, त्याच्या मुलीच्या बाबतीत असं घडावं, त्याच्या मुलाच्या बाबतीत असं घडावं, असा वाईट विचार माणसाने करू नये। कारण ही हा वाईट विचार सुद्धा आपली शिल्लक, आपलं सामर्थ्य, आपली शक्ती संपवत, आपल्या शक्तीचा त्यामुळे ऱ्हास होतो। आणि म्हणून कधीच वाईट विचार करू नये। जो तो ज्याच्या त्याचा कर्माचा, जो तो नशीब घेऊन आलेला आहे, जो तो ज्याचं त्याचं बघेल, आपण कोणाचं वाईट करू नये। आणि आपण जर ते केलं तर ते आपल्याला भोगावं लागतं। ज्याने ज्याने वाईट गोष्टी केल्या त्याला त्रास झाला, ज्याने ज्याने वाईट गोष्टी केल्या त्याच्या पदरी दुःख आलं, ज्याने ज्याने वाईट गोष्टींना सपोर्ट केलाय त्यालाही दुःख आलं, ज्याने ज्याने वाईट गोष्टींचा विचार केला त्याच्या आयुष्यात पण रोजचं दुःख आहे। आपण दुसऱ्याचं वाईट होते म्हणून आपण विचार करतोय, पण ते दुःख आपल्या आयुष्यात नेहमी राहतं। आणि म्हणून माणसाने कधीच कोणाचं वाईट करू नये, कधीच कोणाचा वाईट विचार करू नये, आणि वाईट गोष्टीला तर सपोर्ट करूच नये। कारण जे दुसऱ्याच्या बाबतीत होते ते आपल्या बाबतीत सुद्धा घडू शकतं, याची कायम जाणीव असली पाहिजे। आयुष्य सुंदर आहे, ईश्वरान दिलेलं भरपूर आहे, ईश्वर देत आहे, आपल्याला फक्त नीट जगता आलं पाहिजे। आणि आपण जगत असताना दुसऱ्याला त्रास देऊ नये। आपण जर नीट जगलो, दुसऱ्याला त्रास न देता जगलो, तर बरोबर ईश्वर सुद्धा आपली साथ सोडत नाही। आपण इथं थांबूया। तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला, चांगला वाटला असेल, आवडला असेल, तर शेअर करा, सबस्क्राईब करा, जास्तीत जास्त लोकांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचला पाहिजे। आपण इथं थांबू, पुन्हा आपण भेटू एक नवीन